आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रुई येथील सह्याद्री युवा फाउंडेशनतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न. फाउंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम. हातकणंगले तालुक्यातील रुई येथील सह्याद्री युवा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेची सुरुवात जैन समाज मंदिरापासून गणनी प्रमुख आरिका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी आणि आरिका 105 सुप्रभा माताजी यांच्या शुभ आशीर्वादाने आणि दर्शनाने करण्यात आली. यावेळी गावातील मुख्य रस्ता, भैरवनाथ मंदिर, नागोबा मंदिर, खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, बिरदेव मंदिर, मरगुबाई मंदिर, ग्रामपंचायत चौकातील प्रमुख रस्ता तसेच चावडी रस्ता आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. रुई येथील सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, विशेष उपक्रम माणुसकीची भिंत, याशिवाय नियमित पंचगंगा नदी स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवले जातात. यंदाही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रमुख रस्ते, चौक याबरोबरच गावातील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सूरज मगदूम आणि जयसिंग शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्राचार्य राजाराम झपाटे सर, नंदकुमार साटे, आबा सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंके, अवधूत कुलकर्णी, ॲडव्होकेट किरण हुपरे, विनय आवटे, अंतुनी पठाण, बाबासो पठाण, प्रमोद रोडे, सचिन माने, दिग्विजय पाटील, महेश हुबळे, सचिन खाडे, सुनील साटे, अण्णासो चेंडके, कुलदीप अपराधे, श्रेणी खुपरे, सागर कमलाकर, शिवराज पाठणकर, हेमंत चेडके, किरण हुल्ले, संजय कोरवी, शीतल पुजारी, अक्षय मानगावे, दीपक आबदान, प्रदीप सरडे, रमेश आवटे, योगेश पोद्दार, प्रकाश हुल्ले, सुनील वडगावे, वैभव हुपरे, पंकज बलवान, सचिन घाडगे यांच्यासह सह्याद्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी रुईहून शरीफ मकुबाई. दरवर्षी मंदिर स्वच्छतेचा उपक्रम राबवला जातो. नवरात्रीच्या अगोदर देव बसणार असतात, त्यामुळे असे नवीन नवीन उपक्रम दरवर्षी राबवले जातात. त्यामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम असेल, कपडे दान करण्याचा उपक्रम असेल, तसे अनाथाश्रम स्वच्छता असेल, असे नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम म्हणजे मंदिर स्वच्छता उपक्रम नवरात्रीपूर्वी. गेले कित्येक वर्ष झाल्या रुईमध्ये समाज उपयोगी कामे केली जातात. त्याचप्रमाणे यावर्षी दसऱ्याच्या निमित्तानं रुई गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता मोहीम या ठिकाणी झालेली आहे. सह्याद्री फाउंडेशन सर्व कार्यकर्ते आणि सर्व शाळकरी मुलं आणि कोल्हापूर आलेले आमचे खास आबा सुर्वे, झपाटे सर आहेत, अवधूत कुलकर्णी आहेत, सर्व मंडळींनी बरेच वर्ष झालं या गावामध्ये एक चांगला पायंडा पडलेला आहे की समाजच्या उपयोगाची कामं कशी करावीत. या फाउंडेशनचं हे कार्य अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं आहे. ब्लड डोनेशनचं कार्यक्रम असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, झाडं लावण्याचा कार्यक्रम असू दे, गावातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं कार्य असू दे किंवा एखाद्याला काय कुठं शैक्षणिक मदत असू दे, बरीचशी कामं या मंडळींनी केलेली आहेत. सह्याद्री फाउंडेशनचं कार्य हे आदर्शवत असं काम आहे आणि या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या सह्याद्री फाउंडेशननं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सर्वांना घेऊन काम करण्याची एक चांगली पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे. आणि या सह्याद्री फाउंडेशनला या ठिकाणी मी धन्यवाद देतो की त्यांनी हे काम यापुढे कार्यरत करावं असं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व या ग्रुपला आणि या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.